रेवतीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत. काही जण याला चुरमुरेही म्हणतात. मुलांच्या सुट्ट्या आहेत तर मुलांना वरच्यावर काहीतरी खायला लागतं, त्यासाठी आपण हे करून ठरवतं. अगदी महिनाभर हे चुरमुऱ्याचा चिवडा आहे जो चांगला राहतो. त्यासाठी मी हे चुरमुरे घेतले आहेत. त्यासाठी आपल्याला लागेल शेंगदाणे, डाळ्या आहेत, हे मी भाजलेले चणे घेतले आहेत, थोडी शेव घेतली आहे, तिखट डाळ आहे, धने जिरेपूड, हळद, तिखट, कढीपत्ता, चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे, आणि शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत, त्यासाठी तेल. आता आपण सुरुवातीला हे जे कुरमुरे आहे ते थोडेसे गरम करून घेणार आहोत. एक जाडपुडाचं भांडं घ्यायचं. मी इथे कढई घेतली आहे. आपल्याला हे कुरमुरे आहे ते भाजायचे नाहीत, फक्त गरम करायचे. दोन बॅचेसमध्ये थोडेसे गरम करून घेते. कुरकुरीत आपले झाले पाहिजेत म्हणून आपण फक्त थोडंसं गरम करणार आहोत. 2 मिनटं आपण त्याला परतून घेणार आहोत. त्याआधी आपण हे कुरमुरे आहेत ते चाळणीने चाळून काढायचे. त्यामध्ये सफेद पावडर असते. फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचे. असे कुरकुरीत झाले पाहिजे ते मी भाजून घेते. मग आपण पुढची कृती करूया. हे मी सगळे कुरमुरे गरम करून घेतले. आता आपण पुन्हा ह्याला थोडीशी फोडणी करून घ्यायची. त्याआधी आपण शेंगदाणे तळून घेऊया. ते एक 2.5 चमचे तेल घालते. तेल आपलं तापलं आहे, त्यामध्ये आपण हे शेंगदाणे घातले. आपण चिवड्याला भाजतो त्याप्रमाणेच आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. इथे जर तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तर भाजायची काही आवश्यकता नाही आहे. शेंगदाणे आपले थोडे भाजत आले, त्यामध्ये आपण हा कढीपत्ता जो घेतला आहे तो घालूया. भरपूर कढीपत्ता घालायचा, त्याने फार छान सुगंध येतो. कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचा. शेंगदाणे आपले भाजले आहेत बघा, आणि आपला कढीपत्ता अगदी कुरकुरीत झाला आहे. त्यामध्ये आता आपण ह्या डाळ्या घालूया. डाळ्या भाजलेल्या असतात, थोडंसं आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचं, भाजायची गरज नाही आहे. आपण आता 1/2 चमचा आपण धने जिरेपूड घालूया. हळद 1/2 चमचा आणि अगदी थोडंसं 1/4 चमचा आपण तिखट घालणार आहोत. आपण लहान मुलांसाठी करतो आहोत म्हणून आपण मिरच्या न घालता अगदी थोडंसं आपण त्याला तिखट घालणार आहोत. थोडं अगदी चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. कुरमुरे थोडेसे खारटच असतात, त्याप्रमाणे अंदाज घेऊन आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत. आता हे फोडणी केलेली आहे. मी हे भाजलेले जे कुरमुरे आहेत त्यामध्ये मी ओतते. सगळे कुरमुरे आपण एकत्र करूया. अशी फोडणी आहे ती आपण या कुरमुऱ्याला अशी हळूहळू चोळून घ्यायची. ह्यात तुम्ही हवं असेल तर फरसाणही घालू शकता. त्या पाणीपुरीच्या शेवपुरीच्या पुऱ्या आहेत त्या कुस्करून घालू शकता. आता सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत तर आपण आपल्या घरच्या साहित्यामधूनच आपण हे बनवत आहोत. आता आपण त्यामध्ये
चणे घालूया, तिखट डाळ्या आहेत त्या घालूया। हे तुमच्याकडे असलं तर घालू शकता, चणे आणि शेंगदाणे घातले तर छान दिसतात, आणि कुरमुरे चणे शेंगदाणे खायलाही फार छान लागतं। फुलाने खायला देताना त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून दिला तरी अगदी सुंदर लागतं। आता ह्यामध्ये आपण ही शेव घेतली आहे ती घालूया। असा हा कुरमुऱ्याचा चिवडा आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि करून बघा, आणि कमेंट करून सांगा मला कसा झाला आहे तो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा मी सगळा असा चोळून घेते आणि दाखवते तुम्हाला। आपलं हे सगळं साहित्य एकजीव झालं आहे, आता आपण सर्विंग प्लेटवर काढून घेऊया। आपला कुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे, नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशा साध्या सोप्या रेसिपीसह भेटूया। धन्यवाद।